अतिवृष्टीमुळे 12वी पुनर्परीक्षेचे पेपर पुन्हा घेतले जाणार आहेत. जी मुलं पावसामुळे परीक्षेला पोहोचू शकली नाहीत त्यांचे पेपर पुन्हा घेतले जाणार आहेत. मुलांनी जीव धोक्यात घालू नये त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या शाळांबद्दल आयुक्त हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार निर्णय घेतील असं ते म्हणाले. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे 12वी पुनर्परीक्षेचे पेपर पुन्हा घेतले जाणार आहेत. जी मुलं पावसामुळे परीक्षेला पोहोचू शकली नाहीत त्यांचे पेपर पुन्हा घेतले जाणार आहेत. त्यामुळे मुलांनी जीव धोक्यात घालू नये त्यांना पुन्हा संधी दिली जाईल असं आता शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. जी मुलं पेपरसाठी पोहोचू शकली नाहीत त्यांनी याबाबत काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांची पुन्हा परीक्षा ही घेण्यात येईल. 12वीची परीक्षा ही संपूर्ण राज्यामध्ये असल्यामुळे तो पेपर रद्द करता येत नाही. परंतु जी मुलं उशिरा त्या ठिकाणी केंद्रावर पोचली असतील त्यांनासुद्धा त्या ठिकाणी केंद्रामध्ये प्रवेश देण्याचा आणि ज्यावेळेला ती पोचली तेव्हापासून त्यांचा वेळ त्या ठिकाणी तिथले जे परीक्षक आहेत ते तेवढा त्यांना अतिरिक्त वेळ देतील. मुलांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्क घेऊन पाण्यातून वगैरे येण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांना परीक्षेची दुसरी संधी मिळणार आहे.